विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाड भागात नागरी सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. दक्षिण मधून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या हद्दवाड भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास कर्ली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याच कर्ली बाबत आता त्यांच्या प्रभागात प्रचंड नाराजी आहे. नीलम नगर भागातील इंगळे वस्ती ते आशा मराठी शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. एक पाऊस जरी झाला तरी चिखल होऊन कोणतेही वाहन यावरून जात नाही. नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत. या चिखलातून वाट काढताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत. या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सांगा श्रीनिवास कर्ली, आम्ही करायचे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात श्रीनिवास कर्ली हे मागील अनेक वर्षांपासून भाजप नगरसेवक आहेत. मागील काळात त्यांना सभागृह नेतेपदाचे बक्षीस सुभाष देशमुख यांनी दिले. मग सभागृह नेत्यांचा निधी गेला कुठे? या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तुमचे काय यायला रस्ता नाही, शाळेचे मुलं जाते तर त्यांचा पाय बी घसरत आहे. 10-20 किलो वज्रपाठीवर रोज 5 वाजता घ्यायला जावं लागतंय. पाय घसरलाय, लगोटा फुटला, तोंड फुटलं, काय करायचं? 20 किलोचं वजन असतंय पाठीवर दत्तच. बर, मग लहान लहान 25-26 म्हणजे आणायचं कसं? आम्हाला रस्ता क्लिअर पाहिजे, रस्ता रोड पाहिजे क्लिअर. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.